नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण हे सुंदर ॲमेरिस लिलीचे कंद मातीमध्ये रुजवणार आहोत हिवाळ्यामध्ये जेव्हा पानं पिवळी होऊन गेली याची तेव्हा आपण यांना आराम करायला काढून ठेवलेलं होतं आणि तसंच एका भांड्यामध्ये मी असेच ओपन कंद ठेवले होते आणि आता यांना लावण्याची वेळ आलेली आहे फेब्रुवारी महिना आहे आणि उन्हाळ्यामध्ये या कंदांना खूप सुंदर फुलं येतात इथं मी फोटो दाखवते या रंगाची फुलं आहेत माझ्या या कंदांना आणि गेल्या वर्षी यांनी फुलं दिली नव्हती त्यामुळे मी यांना काढून ठेवलेलं होतं त्यावेळचा व्हिडिओ तो तुम्हाला मी दाखवलेलाच होता आणि बऱ्याच जणांनी हे कंद काढून ठेवले होते तर आज आपण यांना पुन्हा मातीमध्ये रुजवणार आहोत अमेरिस लिलीचे कंद जर मोठे असतील तर याला लावल्यावरती लगेचच फुल येईल किंवा जर तुम्ही नवीन कंद खरेदी केलेले असतील तर जर मोठा कंद असेल तर सुरुवातीला याला फूल येणार असतं आणि जर असे छोटे छोटे कंद असतील तर यांना सुरुवातीला पानं येत असतात आणि एकदाच फुलं येत असतात यांना जर कंद यापेक्षाही मोठा असेल व्यवस्थित पोषण होत असेल त्याचं किंवा उन्हामध्ये असेल तर त्याला दुसऱ्यांदा सुद्धा फुलं येऊ शकतात पण जवळजवळ ऐंशी टक्के कंदांना एक वेळेसच फुलं येतात एकदाच मोठी स्पाइक येते किंवा एक दांडा येतो आणि त्याच्यावरती तीन चार अशी फुलं येत असतात आणि एकानंतर एक अशी छान दिसतात तर कंद लावताना जर तुम्हाला संपूर्ण उन्हाळाभर याच्यावरती फुलं पाहिजे असतील तर तुम्ही थोडा थोडा गॅप ठेवून लावायचं म्हणजे पंधरा दिवस आधी आ, काही कंद लावायचे त्यानंतर पंधरा दिवसांनी काही कंद लावायचे जर तुमच्याकडे मोठे कंद जास्त प्रमाणात असतील तर ज्यामुळे काय होईल पूर्ण उन्हाळावर तुमच्याकडं कुठल्या ना कुठल्या कंदाला फुलं आलेली असतील याला जर एकदा फुलं आली आणि दुसऱ्यांदा फुलं नाही आली तरी काही हरकत नाही पानं येत असतात आणि पानांमुळे सुद्धा रोग खूप सुंदर दिसतं आणि हळूहळू जसं जसं जवळ येईल किंवा थंडी वाढेल तशी तशी याची पानं सुद्धा पिवळी पडतात आणि गळून जातात मग अशा वेळी आपण त्या कंदांना बाहेर काढून ठेवायचं आणि पुन्हा जेव्हा हवेमध्ये उष्मा वाढायला लागेल किंवा आता फेब्रुवारी महिना येईल तेव्हा तुम्ही हे कंद पुन्हा रुजवायचे असतात तर आता हे कंद रुजवण्यासाठी मी इथं मातीचं मिश्रण घेतलेलं आहे भांडं आणि एवढंच हे भांड भरून मी इथं वाळू घेतलेली आहे वाळू नसेल तुमच्याकडं तर लाल विटांचा चुरा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर आवश्यकता वाटली किंवा पाण्याचं तुमच्याकडून लक्षात राहत नसेल व्यवस्थित कधी द्यावं किंवा ओलसर राहिली पाहिजे माती अशी माती तयार करावी लागते वेलरेन तर माती असलीच पाहिजे पण ओलसर असली पाहिजे मग असं जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही थोडंसं कोकोपीट सुद्धा मिक्स करू शकता कारण कोकोपीट पाणी धरून ठेवत असतं आणि सिजनल रोपांना कोको कोकोपीट वापरायला काही हरकत नाही कारण हे उन्हाळ्यामध्येच फुलं देत असतात त्यानंतर मात्र आपण कंद बाहेर काढून ठेवतो तर कोकोपीटचं लाईफ हे सहा सात महिन्यांपर्यंत असतं त्यामुळे थोडंसं कोकोपीट जरी मिक्स केलं तरी सुद्धा चालेल आता माझ्याकडे होतं म्हणून मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे कोकोपीट म्हणजे काय आपण जे काही नारळ वगैरे सोलतो त्यातून जो भुसा निघतो त्याला कोकोपीट असं म्हणतात तो, तो निघालेला भुसा साठवायचा एकत्र आणि धुवून काढायचं दोन तीन पाण्यामध्ये त्याच्यावरती जे काही क्षार असतात ते सगळे धुवून जातात आणि त्यानंतर सुकवायचा आणि मग तो तुम्ही वापरू शकता आपल्या रोपांसाठी जर विना धुता वापरला तर त्याच्यावरती जे काही मीठ असतं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळं आपली रोप खराब होऊ शकतात त्यामुळे कोकोपीट कायम धुवूनच वापरायचं भले ते तुमच्या घरी नारळाचं काढलेलं असो किंवा तुम्ही विकत ते जे स्लॅब मिळतात ते आणलेले असो आणि कोकोपीट परमनंट रोपांना कधीही वापरायचं नाही तर फक्त सिजनल रोप जे असतात त्यांना वापरलं तरी सुद्धा चालतं तसं कोकोपीटचा एक सेपरेट व्हिडिओ आहे माझा इथं मी नंबर देईन तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल कोकोपीट फायद्यांबद्दल आणि तोट्यांबद्दल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर या भांड्यांनी मेजरमेंट केलेली आहेत हे अख्ख एक भांड झालेलं आहे म्हणजे अर्ध्याला थोडी जास्त माती आणि अर्ध्याला थोडी जास्त वाळू अशी घेतलेली आहे आणि अगदीच एवढं मुठभर मी कोकोपीट टाकलेलं आहे त्यानंतर याच भांड्याचं मेजरमेंट घेऊन एक संपूर्ण भांड मी इथं कंपोस्ट घेतलेलं आहे कंपोस्ट आणि त्याच्यामध्ये रॉक फॉस्पेट मिसळलेलं आहे म्हणजे रॉक फॉस्पेट आणि कंपोस्ट एवढं भांड भरून झाले रॉक फॉस्पेट कंपोस्ट निम्म घ्यायचं अर्ध्याहून थोडंसं जास्त भांड कंपोस्ट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जो छोटा पोर्शन राहील तेवढं रॉक फॉस्पेट घ्यायचं आहे रॉक फॉस्पेट हे कंपोस्टच्या निम्म्या प्रमाणामध्ये घ्यायचं याच्यामध्ये महत्वाचं मिसळायचं म्हणजे निंबोनी पेंट अगदी मूठ दीडमूट जरी तुम्ही वापरली निंबोनी पेंट तरी सुद्धा चालणार आहे आता जर तुमच्याकडे रॉक फॉस्फेट नसेल तर तुम्ही बोनमील वापरू शकता बोनमील सुद्धा फॉस्फरसचा एक चांगला पर्याय असतो जे काही कंदयुक्त रोप असतात त्यांना बोनमील किंवा रॉक फॉस्फेट वापरणं खूप आवश्यक असतं कारण त्यांना फॉस्फरसची गरज असते आणि या वस्तूंमुळे त्यांना फॉस्फरस मिळत असतं रॉक फॉस्फेट आणि मिल यांच्यामध्ये फॉस्फरस ज्या स्वरूपामध्ये असतो त्या स्वरूपामध्ये आपल्या रोपाच्या मुळांना तो पटक शोषता येतो त्यामुळे रॉक फॉस्पेट किंवा बोनमिल वापरणं कधीही आपल्या रोपांना फायदाच देणार असतं या दोनही गोष्टी नसतील आणि तुम्हाला जर रासायनिक गोष्टी वापरायच्या असतील तर तुम्ही डीएपी सुद्धा वापरू शकता डीएपी चमचा भर जरी तुम्ही आत्ता रिपोर्ट करताना वापरलं डीएपी म्हणा किंवा एसएसपी म्हणा सिंगल सुपर फॉस्पेट किंवा डायमोनियम फॉस्पेट दोघांपैकी एकच वापरायचं एक छोटा चमचा भरून तुम्ही रिपोर्ट करताना वापरू शकता आता याच्यामध्ये हे सगळं मिक्सचर करणार आहे मी थोडीशी बुरशीनाशक वापरणार आहे कंदांना बुरशी लागण्याचा जास्त धोका असतो थोडसरी जास्त पाणी झालं तरी कंद सडून जाऊ शकतात बुरशीमुळे त्यामुळे थोडीशी तुम्ही बुरशीनाशक वापरायचे आहे या सगळ्या कंदांमध्ये माझ्याकडे फक्त हा एक कंद मोठा आहे त्यानंतर हे जे चार कंद आहेत ते सारख्या आकाराचे आहेत आणि हे दोन अगदीच छोटे छोटे आहेत त्यामुळे यांना काही फुलं यावर्षी येणार नाहीत या चार कंदांना फुलं येऊ शकतात मी शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही आणि या कंदाला मात्र फुल येणारच आहे हे मला पक्क आहे त्यामुळं आता आपण हे लावण्यासाठी या एका मोठ्या कंदासाठी मी इथं चार इंच एक कुंडी घेतली आहे त्याच्यामध्ये शेंगांची टर्फलं टाकलेली आहेत ज्यामुळं ड्रेनेज होल झाकली जातील आणि या मातीमध्ये किंवा ह्या तयार केलेल्या मिक्सचरमध्ये आपण हा एक सेपरेट कंद लावून घेणार आहोत तशी जर तुम्ही बारा इंचाची वगैरे मोठी कुंडी घेतली तर तुम्ही चार कंद एका वेळी या एका कुंडीमध्ये लावू शकता जर ह्याला छोटी छोटी इथं खराब झालेली किंवा सुकलेली मुळ असतील तर ती काढून टाकायची ही जी जिवंत मुळ आहेत यांना मात्र काढायचं नाही आपल्याला त्यातून या कंदाचं कार्य सुरू होणार आहे लिलीचा कंद लावताना संपूर्ण मातीत जाईल अशा रीतीने लावायचं नाही आपल्याला तर अर्धाच कंद मातीत गेला पाहिजे अशा रीतीनं लावायचं आहे अर्धा कंद मातीत गेला पाहिजे आणि अर्धा कंद बाहेरच्या बाजूला ओपन असला पाहिजे अशा रीतीनं तुम्ही कुंडी भरायची आणि बाजूनी ही सगळं तयार केलेलं मिक्सचर टाकून 게 있죠. हा झाला आपला कंद लावून आता तुम्ही याला पाणी द्यायचं आहे आपण कंपोस्टचं प्रमाण इतकं का घेतलेलं आहे का तर जेव्हा कंद वाढतो हा किंवा याचे मुळं वाढतात तेव्हा ती संपूर्ण कुंडीभर मुळं वाढतात आणि त्यावेळी खुरपून कंपोस्ट घालणं थोडंसं अवघड जातं त्यामुळं मी आत्ताच व्यवस्थित माती तयार केलेली आहे यानंतर तुम्हाला अगदीच आवश्यकता वाटली तर तुम्ही एक महिना दीड महिन्यानंतर थोडसं याच्यामध्ये कंपोस्ट मिक्स करू शकता वरून थोडीशी माती खुरपून आणि जर नाही जरी टाकलं कंपोस्ट तरी सुद्धा चालेल लिक्विड खत जरी दिलं याला संपूर्ण सीजन भर तरी सुद्धा चालणार चा तर चा चा आहे लिक्विड खत आपल्या रोपांना पटकन शोषता येतं एक सलाईन सारखं काम करत असतं आणि फुलं येण्याच्या काळामध्ये लिक्विड खत खूप फायदेशीर असतं एका कुंडीमध्ये एक कंद लावलेला आहे तर या ज्या बाकीच्या कुंड्या घेतलेल्या आहेत मी दोन ह्या सहा इंचाच्या कुंड्या आहेत आणि याच्यामध्ये मी दोन थोडेसे मोठे म्हणजे मीडियम आकाराचे जे कंद आहेत ते लावणार आहे आणि एक छोटासा कंद लावणार आहे खरं तर ही दाटीच होणार आहे पण पाहूया आता काय होत माती चांगली दाबून घ्यायची हे वरचं जे आहे हे थोडस काढलं तरी सुद्धा चालेल नाही काढलं तरी सुद्धा चालेल पण छान वाटतं जरा काढल्यानंतर त्यामुळं हे इथं एक कंद आणि याला पण फूल येऊ शकतं हा पण बऱ्यापैकी मोठा कंद आहे आणि याच्यामध्ये हा एकदम छोटुकला कंद लावून टाकते जो आ, मोठा होईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्रत्येक कंद हा छोट्या वेगळ्या वेगळ्या कुंड्यांमध्ये लावू शकता आणि एक मोठी कुंडी घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा चार कंद तुम्ही एका वेळी लावू शकता हे दुसरे कंद पण लावून घेते याच्यामध्ये मी खाली थर्माकॉलचे तुकडे टाकलेले आहेत ड्रेनेज होल झाकण्यासाठी तर अशा रीतीनं तुम्ही फेब्रुवारी महिन्यापासून जवळजवळ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे कंद लावू शकता ज्यांना मे मध्ये छान फुलं येतील जेव्हा आपण कंद लावतो त्यानंतर आठ ते, ते दहा आठवड्यांमध्ये याला फुलं उमलायला लागतात कळ्या मात्र तुम्हाला चौथ्या पाचव्या आठवड्यामध्येच दिसतील आणि त्या कळ्या उमलेपर्यंत बराच वेळ जातो छानपैकी ऊन पाहिजे माती कायम ओलसर पाहिजे एकदम सुक्की माती किंवा खूप ओली माती कंदांना आवडत नाही त्यामुळे पाणी देताना सुद्धा तुम्ही तेवढीच सावधानता ठेवायची आहे एकदम कोरडी माती पडली नाही पाहिजे आणि आठ दहा आठवड्यामध्ये छान फुलं उमललेली दिसतील त्यावेळी मी तुम्हाला ते अपडेट देईलच आणि आधीमध्ये कुठलं खत घातलं हे सुद्धा सांगेल तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझी बागे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते